नमस्कार मी तुळशीदास भोईटे पुढारी न्यूज ओपन फोरम जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात असंही आपण अनेकदा बोलतो आणि घडतंही तसंच ओपन फोरममध्ये समाजाच्या विविध क्षेत्रातील पुढारी येतात मनमोकळेपणानं बोलतात आणि त्यांच्या बोलण्यातून कोणतंही बंधन नसल्यामुळे इथं स्पष्ट प्रश्न असतात आणि बेधडक उत्तरांची अपेक्षाही असते हा आठवडा तर असा आहे की अवघा देश फक्त महाराष्ट्र नाही म्हणणार मी ज्यांच्याकडे आपले प्रेरणादाते म्हणून पाहतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा तो आठवडा आहे जेव्हा शिवजन्मोत्सव शिवजयंती साजरी करण्यासाठी आपण सारेच आतुर आहोत आणि त्याचबरोबर आज ओपन फोरममध्ये स्वाभाविकच आणखी कुणाला बोलवायचं तर आपण बोलवलं आहे आता मी त्यांना काय बोलू नेते की अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे म्हणजे अमोलजी तुमची ओळख करून देताना हा प्रश्न नेहमीच पडतो कारण मला काही असं वाटतं की नेते म्हटलं की एक बनेलपणा जाणवतो म्हणजे दुसऱ्यानं लिहिलेलं डायलॉग मात्र ते अशा पद्धतीने लिहिलेले असतात की त्यातून स्वतःचं भलं कसं होईल आणि दुसऱ्याचं कसं नुकसान होईल मात्र अमोल कोल्हे जेव्हा बोलतात तेव्हा लोक असं सांगतात की तो माणूस कुठंतरी आतून बोलतो आहे असं वाटतं मात्र स्वाभाविक आहे राजकारणात आहात तुम्ही आता दुसऱ्यांदा खासदारकीच्या निवडणुकीला एका वेगळ्या आव्हानाला समोर जाणार आहात काय वाटतं मात्र अभिनेत्याच्या संवेदनशीलतेवर सध्याच्या राजकारणात हा बनेलपणा कुठंतरी कुठंतरी कोंडी करताना वाटतो नाही उलट मला असं वाटतं की आ, ही जी संवेदनशीलता आहे ही या संवेदनशीलतेची आजच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये खूप जास्त गरज निर्माण झालेली आहे आणि ही संवेदनशीलता सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा हवी आहे जे समाजकारणात चाललं आहे जे राजकारणात चाललं आहे याच्या सगळ्याचा कुठेतरी एक उबग आल्याची प्रतिक्रिया ही जेव्हा आपल्या देशातला तरुण देतो ना तेव्हा ही धोक्याची घंटा आहे जो जगातला सगळ्यात तरुण देश आहे एकशे चाळीस कोटींच्या देशाचा जर लोकशाही प्रणालीवरचा विश्वास उडाला तर आपण विचार करा ही अत्यंत भीतीदायक एक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी समाजकारणात राजकारणात जे कोणी आहेत त्यांनी ही संवेदनशीलता ही मूल्य ही तत्व जपली पाहिजेत या मताचा मी आहे त्यामुळे माझ्यासाठी जर तुम्ही हा प्रश्न विचाराल तर माझ्यासाठी फार सोयीचं हो आहे की मला या संवेदनशीलतेनं या प्रामाणिकतेनं फक्त समोर जायचं आहे नुकसान होऊ शकतं फटका बसू शकतो म्हणजे प्रश्न पडतो ना की जे चाललं चाललंय मोठमोठे नेते आम्ही बोलताना काय ऐकतो म्हणजे ते व्हिडिओ जो आमचे प्रोड्युसर बनवतात ना की त्यावेळी काय बोलले आता काय बोलले मध्ये काय बोलले त्यात आता जेव्हा ऐकायला मिळतं की हो बोललो तेव्हा मात्र सत्ता लागते लोकांची कामं करायची असतात कशी कामं करायची असं भूमिका बदलताना तुमच्यासारख्या भूमिका नाही मी राजकीय भूमिकांचं बोलतो हे जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा खासदार अमोल कोल्हेंना नेता असणाऱ्या खासदार अमोल कोल्हेंना असं वाटत नाही का की आपल्याकडे हे सत्तेचं शिंवासन असावं आपल्यालाही लोकांची कामं करता येईल बहाणं तर तयार आहे हे मला खरंतर खूप भाबडं उत्तर वाटेल अनेकांना पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जयंती साजरी करतोय जो शिवजन्मोत्सव या संपूर्ण आठवड्यात साजरा करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशे वर्षांनंतरही नाव का घेतलं जातं सर या प्रश्नाचं उत्तर घेणं फार गरजेचं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा आकारानं मोठी असलेली अनेक राज्य होती त्यांच्यापेक्षा वैभवानं मोठी असलेली अनेक राज्य होती पण छत्रपती शिवाजी महाराजांचं साडेतीनशे वर्षांनंतर का नाव घेतलं जातं ते महाराष्ट्रात जन्माला आले म्हणून नाही घेतलं जात तर त्या स्वराज्याला नैतिक अधिष्ठान होतं म्हणून घेतलं जातं हे जे जा नैतिक अधिष्ठान ही गोष्ट आहे ना ही आपल्यासाठी फार महत्त्वाची आणि त्यामुळे मला असं वाटतं जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारता की हे नुकसान होऊ शकतं का तर मी कायम तो प्रसंग आठवतो आग्र्याच्या दरबारातला मी अनेक ठिकाणी बोलतोय पण या प्रसंगाला ना एक कुठेतरी डेप्थ आहे विचार करा आग्र्याच्या दरबारात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे होते तेव्हा औरंगजेबाच्या मनात हीच भावना होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनची सुभेदारी स्वीकारावी तुम्ही आजच्या काळाशी रिलेट करून बघा दख्खनचा सुभा हा ते त्यावेळेच्या स्वराज्याच्या तिप्पट होता बरं दख्खनचा सुभा म्हणजे एक रुद्बा होता दख्खनचा सुभा हा मोगल दरबारामध्ये शहजाद्याचा मान होता म्हणजे मान होता आकारमान होतं संपत्ती होती संघर्ष नव्हता कारण लढाईला सगळ्यात प्रबळ मुघलच राहिले होते त्यामुळे संघर्षच नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी जर दख्खनची सुभेदारी स्वीकारली असती तर या सगळ्या गोष्टी पदरात पडल्या असत्यानं ऐश्वारा मिळाला असता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जर स्वीकारलं असतं तर सर मिर्झा राजे जयसिंगाचं आम्ही नाव घेत नाही राजा मानसिंगाचं आम्ही नाव घेत नाही आम्ही महाराणा प्रतापांचं नाव घेतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो का तर त्यांनी हा ऐशोआराम हे सगळं सुख न निवडता त्यांनी मातीसाठी मातीतल्या माणसांसाठीचा सा संघर्ष निवडला मला वाटतं की ही तत्त्व जपणं हे जास्त गरजेचं आहे आणि जर तुम्ही भूमिका बदलण्याविषयी म्हणत असाल तर जी भूमिका जगायला मिळाली आहे त्या भूमिकेशी तर प्रामाणिक मी स्वतः राहिलं पाहिजे पण असंही म्हटलं होतं म्हणजे अनेकदा पक्ष सोडताना किंवा फोडताना किंवा त्याच्यावर कब्जा करताना होय काही निकाल आला असला तरी लोकांच्या मनातील भावना मांडणं हे पुढारी न्यूजचं धोरण आहे त्यातून मी बोलतो आहे सांगितलं असं सा जातं की मतदारांसाठी आम्ही गेलो आम्ही मतदारांचा कौल घेतला त्यांची कामं जास्त होतील मग त्यांच्याशी निष्ठा राखण्यासाठी आम्हाला पक्षनिष्ठा नेतृत्वाची निष्ठा महत्त्वाची वाटत नाही मग असं आहे का की डॉक्टर अमोल कोले यांना खासदार म्हणून शिरूरच्या मतदारांशी प्रतारणा केली आहे का एकीकडे पक्षनिष्ठा जपताना आपला बाणा तसाच ठेवताना किंवा धोका पत्करताना सर यातही मी असं सांगतो की जेव्हा कोणी असं म्हणतो की मी विकासासाठी जातो त्याचा एक फार आपण वस्त्रगाळ काढणं फार गरजेचं आहे सारासार विवेक बुद्धीने विचार करणं गरजेचं आहे एक साधं उदाहरण सांगा मला मला तुम्ही तुमच्या फोरमला अनेक पुढारी येत असतील मला कुठला असा आमदार तुम्हाला माहिती आहे की ज्याने काहीशे कोटींचा निधी गेल्या सहा महिन्यांमध्ये मतदारसंघामध्ये आणला दावे होतात दावे जरी होत असले तरी वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो आज पुणे जिल्ह्याचं आपण उदाहरण घेऊ पुणे जिल्ह्यामध्ये सर दुधाचं कलेक्शन सव्वीस लाख लिटर आहे दिवसाचं गेले सात ते आठ महिने दहा रुपये दर पडलाय दुधाचा दहा ते बारा रुपये आपण दहा रुपये पकडू दहा रुपये दर पडणं याचा अर्थ असा होतो की पुणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं रोजचं नुकसान दोन कोटी साठ लाख रुपयांचं आहे महिन्याचं नुकसान ऐंशी कोटी रुपयांचं आहे गेल्या दहा महिन्यामध्ये आठशे कोटी रुपयांचं चा नुकसान झालंय सर पुणे जिल्हा नियोजन समितीचं जे बजेट आहे ना ते फक्त हजार कोटीचं आहे मी फक्त सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याविषयी शे बोलतोय सर बरं हे दूध आमच्यासाठी काय महत्वाचं असतं हे कुठल्याही शेतकरी कुटुंबातल्या गृहिणीला जाऊन विचारा सर कारण शेतात जे काही पेरलेलं असेल ते उगवायला ते बाजारात जायला तीन महिन्याचा चार महिन्याचा कालावधी जाणार आहे आमचा रोजचा जो दैनंदिन खर्च असतो ना हा दुधावर भागतो हा दूध दुपट्यावर चालतो आणि जेव्हा त्याच्यामध्ये आमचं ऐंशी कोटी रुपयांचं नुकसान हे दर महिन्याला होत असतं एका जिल्ह्याचं ज्या जिल्ह्याच्या नियोजनाचंच बजेट जर हजार कोटी असेल तर हा सूर्य हा जयद्रथ का नाही आम्ही करत आहोत जर कांद्याच्या बाबतीत जर आपण बघत असू तर कांद्याची जी निर्यात बंदी लादली मी सातत्यानं संसदेत ज्यासाठी आवाज उठवतोय या कांद्याच्या निर्यात बंदीमध्ये सर दोन हजार एकोणीसला आपण सगळ्यांनी बातम्या बघितल्या एअर स्ट्राईकच्या बातम्या बघितल्या सगळं पाहिलं आपण तेव्हा आपल्याला काय सांगण्यात आलं होतं केंद्रात एक असं मजबूत सरकार आलंय जे पाकिस्तानचं कंबर्ड मोडेल बरोबर हे सगळं ऐकलं होतं ना सर आपण जसा भारतीय उपखंडात कांदा होतो हा भारतीय उपखंडात सारखाच कांदा होतो जसा भारतात होतो तसा पाकिस्तानातही होतो कांद्याची निर्यात बंदी लादल्यामुळे पाकिस्तानचा कांदा बाजारात आला होता सर भारतानं मिडल ईस्ट ये रब ही बाजारपेठ अख्खी गमावली म्हणजे आमच्या शेतकऱ्याचा कांदा हा दहा ते बारा रुपयांनी विकला जात असताना पाकिस्तानातल्या शेतकऱ्याच्या कांद्याला चाळीस पंचेचाळीस रुपये भाव मिळतोय ना मग या केंद्र सरकारनं भलं कुणाचं केलं तुम्ही आम्हाला सांगितलं हो तर पाकिस्तानचं कंबरड मोडणार तुम्ही पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचं भलं केलं माझ्या शेतकऱ्याच्या ताटात ता, माती कालवलीत ना तुम्ही सर केवळ महाराष्ट्राचं नुकसान आकडेवारीनुसार सांगतो निर्यात बंदी लागू झाल्यापासून पंचेचाळीस ते पन्नास दिवसात महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान दोन हजार कोटी रुपयाचं आहे सर सर जेव्हा कापसाला भाव चालला होता तेव्हा आजही तुम्ही विदर्भात जा कित्येक घरात तुम्हाला आजही कापूस ठेवलेला दिसतो कापूस विक्रीला काढला नाही माझ्या शेतकऱ्यांनी जेव्हा कापसाला भाव चढायला लागला तेव्हा ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केलाय सर सोयाबीनची परिस्थिती या सरकारने सांगितलं होतं किसान की आई दुगणी होगी दोन हजार तेरा साली सोयाबीनचा भाव मी चुकत नसेल तर मी सांगतो सहा हजार पाचशे रुपये क्विंटल होता सर दोन हजार तेरा साली आज सोयाबीनचा भाव हा चार साडेचार हजार रुपये क्विंटल आहे सर या मधल्या काळात वाढलेली वाढलेला खर्च कोणाला बघ बघ बग, बघता बग, येत नाही आहे म्हणजे जी यू डी पीची ही पाचशे रुपयाला होती ती सोळाशे रुपयाला आहे कांद्याच्या लागवडीचा खर्च जो पाच हजार रुपये होता दोन हजार तेराला तो आज अकरा हजार रुपये आहे सरी पेट्रोल जेव्हा साठ रुपये होतं त्या शंभरच्या पलीकडे गेलेलं आहे आणि या, या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही सोयाबीन बघा कांदा बघा कापूस बघा या सगळ्या शेतकऱ्यांची जर ही अवस्था होती म्हणजे आता दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करतायत एकीकडे स्वामीनाथन यांना भारतरत्न द्यायचं स्वामीनाथनजी यांचं तेवढं योगदान आहे या सगळ्या कृषी क्षेत्रामधलं त्यांचं ते योगदान तेवढं मोठं आहे पण त्यांच्या ज्या शिफारसी आहेत त्या मात्र लागू करायच्या नाहीत का नाही करायच्या सर वेबसाईटवरून अहवाल गायब आहे सर वेबसाईटवरून अहवाल सगळेच गायब होत आहेत स्वामीनाथन कमिटीचा जो अहवाल आहे तो सुद्धा गायब करण्यात आला का देशाच्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं मागायचा सुद्धा अधिकार राहिला नाही का मग भलं कुणाचं अच्छे दिन कुणाचे जर हे प्रश्न विचारायचे नसतील तर माझा रोकडा सवाल कायम असतो माझ्या मतदारसंघाला सर हे एवढे प्रश्न मांडलेत अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात सर महाराष्ट्रातून देशाच्या संसदेत बाकीचे एकोणचाळीस खासदार कधी याच्याविषयी बोलताना दिसले जे सत्ताधारी पक्षाच्या बाजूनी आहेत मला खरं जेन्युनली माझं म्हणणं आहे की विचारा सर्वसामान्य जनतेने हे प्रश्न विचारले पाहिजे आम्ही तुम्हाला जे निवडून दिलं ते आमचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिले सर आता आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न येईल बांगलादेशनं एकशे साठ टक्के आयात शुल्क लागलंय त्याच्यावर जेव्हा तुम्ही स्वतःला विश्वगुरु म्हणता तेव्हा तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठीच्या पॉलिसीज काय आहेत हे का नाही बाहेर सांगणार आहात तुम्ही तोपर्यंत जेव्हा हे हा चॅनेल आम्हाला मोकळा करून देणार नाही तोपर्यंत मग तुमचं स्वागत किती मोठ्या प्रमाणावर होतंय किंवा तुम्हाला विश्वगुरु म्हटलं जात आहे की नाही आमचं म्हणणं हेच आहे की आम्हाला अभिमानाचं आहे तुम्हाला विश्वगुरू म्हटलं तर पण त्या विश्वगुरू असण्याचा फायदा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला होतोय का सर मधल्या काळात आपण बघितलं चीनमधून अनेक उद्योगधंदे गेले आम्ही सोशल मीडियावर कौतुक ऐकतो की देश की साख विश्व में बडी हो रही आहे मजबूत हो रही आहे पण सर मग आमचा प्रश्न हाच पडतो ना चीन ले ले धंदे, की चीनमधून निघालेले उद्योगधंदे भारतात किती आले हो याची आकडे आरही आली पाहिजे ना समोर चीनमधून निघालेले उद्योगधंदे हे इंडोनेशियाला गेले हे मेक्सिकोला गेले हे हाँगकाँगला गेले ते भारतात का नाही आले मग एकूण भारताची जी राजकीय परिस्थिती आहे ही याला कारणीभूत होतीये का जेव्हा एक विषमतेविषयी धार्मिक सौहार्द विषयी आपण बोलतो तेव्हा जेव्हा हे धार्मिकतेचं वातावरण होतं जेव्हा हे अशांततेचं वातावरण होतं ही वस्तुस्थिती आपल्या तरुणाईला सांगायला हवी आहे साधं आहे सर की तुम्हाला जर दुकान टाकायचं असेल तर दोन जागा अशा आहेत एका ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित व्यवसाय करता येणार अशी जागा आहे आणि दुसरी जागा अशी आहे की जिथे तुमच्या दुकानावर कधी दगड तुम्ही दुकान कुठं टाकाल हे जर इतकी सिंपल वस्तुस्थिती आहे तर ही तरुणांना सांगितले पाहिजे जिथे शांतता आहे जिथे धर्मांधतेचं वातावरण नाही या ठिकाणीच फॉरेन इन्व्हेस्टमेंट येणार आहे पण मग हे होत नाही आहे आणि हे जेव्हा मांडायची वेळ येते जसं मी म्हणालो की अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकोणचाळीस खासदार हे सत्ताधारी पक्षाचे किंवा मित्र पक्षाचे आहेत यापैकी कोणीही तुम्हाला देशाच्या संसदेत महाराष्ट्राच्या बाजूने बोलताना दिसत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना मी हाच प्रश्न विचारतो दिल्लीतून गुबुगुबू वाजलं की माना डोलवणारा नंदीबैल पाहिजे का तुमच्या हक्कासाठी तुमच्या प्रश्नासाठी दिल्लीत गरजणारा वाघ पाहिजे तुमचं तुम्ही ठरवा तुम्ही आकडे सांगितले पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आठशे कोटींचं नुकसान झालं दुधाचं दुधाच्या तसंच कांदा उत्पादकांचं दोन हजार कोटींचं झालं हे जे आकडे आहेत ना म्हणजे मगाशी किंवा ओपन फोरमच्या प्रत्येक कार्यक्रमात जेव्हा पुढारी बोलतात तेव्हा मी उत्साहानं सांगतो की ते पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात जेव्हा ते ब्रेकिंग देतात तर तो उत्साह अधिकच आपोआप येतो माझ्यात आज मात्र डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जी ब्रेकिंग दिली आहे ना ती सांगताना खरोखर उत्साह नाही आहे वेदना आहेत मनाला सातत्यानं पुढारी न्यूज ही माती आपली मराठी माती आपल्या मराठी माणसांची इमान राखणारी पत्रकारिता करताना या बातम्या तुम्हाला दाखवते मात्र कुठंतरी बर्ड आय व्ह्यूनं वरून पाहात एवढा मोठा आढावा घेत एकट्या पुणे जिल्ह्यातील आपल्या शेतकऱ्यांचं दूध उत्पादक शेतकऱ्यांचं खरं तर शेती किती तोट्याची ते मी सांगण्याची गरज नाही आहे तुम्हाला जास्त कळतं शेतीतलं आठशे कोटींचं नुकसान तसंच नाशिकमधले सोलापूर किंवा इतर पट्ट्यातले जे कांदा उत्पादक का आहेत पुण्यात त्यांचं दोन हजार कोटींच धक्कादायक आक आकडेवारी आहे बांगलादेशचं ते बोललेत एक छोटा देश मी कमी लेखत नाही मात्र निर्यात बंदीला तो संत्र नागपूरचं संत्र सडतं इतर पिकस द्राक्ष कंटेनरच्या कंटेनर, कंटेनर ते रांगा उभ्या असतात एक फतवा येतो आणि सर्व थांबतं या ज्या ब्रेकिंग आहेत या फक्त पुढारी न्यूजच्या या ओपन फोरममध्येच डॉक्टर अमोल खोले यांच्यासारखे नेते देतात मात्र मनाला वेदनाच होतात तरीसुद्धा पुढचा प्रश्न तोच आहे अमोलजी या सर्व भूमिका घेताना कुठे असं वाटत नाही सध्या काय चाललं आहे महाराष्ट्रात म्हणजे तुम्ही महाराजांची भूमिका मगाशी बोललात तसं तुम्ही आठवण करून दिलीत मला की शक्य नाही आहे तसं वागणं तुम्ही महाराजांचा आग्र्याच्या दरबारातील तो प्रसंग सांगितलात त्यांनी जो स्वाभिमान दाखवला प्राण प्राण प्राणपणाला लावलेत महाराजांनी अगदी संभाजीराजेसोबत होते बाल संभाजीराजे त्यांनी ते केलं ते हिंमत दाखवली मराठी माणूस कसा असतो तो बाना त्यांनी दाखवला तुम्ही त्याची आठवण करून दिली मला आणि त्यावेळेचं जरी तुमचं ते वागणं तुमची ती वृत्ती महाराष्ट्राला दिसत असली देशाला दिसत असली तरीसुद्धा एक प्रश्न पडतो गेले काही दिवस महाराष्ट्रात जे काही चाललंय हत्यांमागून हत्या होत आहेत राजकीय नेत्यांवर गोळीबार होतो म्हणून सांगत नाही कारण रा मीडिया म्हणून पत्रकार म्हणून लाज वाटते बोलायला पण हे घडतं की जे चर्चेत असतात जे मोठे असतात त्यांच्या बातम्या होतात बाकी काही वेळ टिकरला चालतात फक्त खाली छोट्या पट्टीत त्यामुळे त्यांची तर किती दखल घेतल्या त्या हा प्रश्न असतो आमच्याकडून शेतकरी आत्महत्यासुद्धा सुद्धा होतातच आहे हे सर्व पाहिल्यानंतर जे राजकारण आजवर महाराष्ट्रात नव्हतं ते तुम्ही अनुभवता आणि त्याचवेळी प्रवाहाच्या विरोधात जाण्याची हिंमत दाखवता माणूस आहात तुमचंही कुटुंब आहे काही मनात कुठं चलबिचल होत नाही की अरे हे असं घडलं आहे त्या घोसळकरांना ऐन तारुण्यात लाईव्ह फेसबुक लाईव्हवर इथे गोळीत छातीत जाताना दिसते इथे कमरेत जाताना दिसते मानेत जाताना दिसते मनात कुठे काही येत नाही त्यावेळी की रे बापरे हे काय चाललंय आपण कशाला एवढी रिस घ्या आपलं तर मस्त अभिनेता म्हणून मस्त चाललंय ना सर एकतर ही जी संपूर्ण परिस्थिती राजकीय परिस्थिती आहे म्हणजे खरं तर महाराष्ट्राला अत्यंत सांस्कृतिक किंवा सुसंस्कृत राजकारणाची परंपरा राहिलेली आहे आणि अशा परंपरेमध्ये हे जे सातत्यानं घडतं आहे हे खरोखर खूप व्यथित करणार आहे हे खूप वेदना देणार आहे म्हणजे कुठेतरी पोलीस स्टेशनमध्ये गोळा गोळीबार होतो कुठेतरी फेसबुक लाईव्हमध्ये गोळीबार होतो आणि या घटना वारंवार होत आहेत आणि या घटना वारंवार होत असताना एक काही प्रमाणात जेव्हा आपण समाजकारणाचा एक स्तर बघतो तेव्हा काही ठिकाणी एक उन्मादाचं एक वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होताना आपल्याला दिसतो आणि मग सर्वसामान्य माणसाचा एक प्रश्न राहून जातो मला काल एक फोन आला होता सर मला एका व्यक्तीनं फोन केला होता पिंपरी चिंचवड परिसरातल्या एका व्यक्तीनं फोन केला होता त्याने मला सांगितलं होतं दादा लेकीच्या शिक्षणासाठी एज्युकेशनल लोन घेतले नोकरी सुटली दोन हप्ते चुकलेत प्लीज फोन करून काहीतरी सांगा का माझ्या घरच्यांना फोन करून त्रास देऊ नका मी कर्ज फेडतो सर मग या सगळ्या जे वातावरण तयार होतं ना तिथे माझ्यासारख्या माणसाला प्रश्न पडतो की हा जो बाप एक फोन करतो ना की हो मी कर्ज घेतले माझी नोकरी सुटली आहे पण आता माझी व्यथा मांडू कुणाकडं ही व्यथाच मांडायला जेव्हा सर्वसामान्याला जागा राहत नाही सर तेव्हा काळजीचं वातावरण वाटतं ती जास्त काळजी आहे म्हणजे कुठेतरी राजकीय बाबतीतून एखादी गोष्ट घडेल वगैरे मला वाटतं या फार साधारण किंवा साध्या गोष्टी होतात सर्वसामान्य जनतेला जेव्हा वाली राहत नाही जेव्हा त्यांची राजकारणाकडून समाजकारणाकडून असणारी एक आशा संपते म्हणजे याविषयी मी कायम असं म्हणतो की कायम दोन गर्दी असते सर म्हणजे मी फार लहान कार्यकर्ता आहे पण मोठ्या नेत्यांकडे दोन हे असते काही नेत्यांकडे असणारी गर्दी जेव्हा आपण बघता ना तेव्हा ही गर्दी जेव्हा ते सत्तेत असतात तेव्हा असते तर ती गर्दी जेव्हा सत्तेत असतात तेव्हा असते ती लाभार्थ्यांची गर्दी असते आणि काही नेत्यांकडे जी गर्दी असते ते सत्तेत असो किंवा नसो त्यांच्याकडे तेवढीच गर्दी असते ती वैचारिक बैठकीची गर्दी असते आणि अशी नेतृत्व कमी होत चाललीत याची खंत ही माझ्यासारख्या नवीन राजकारणात जाणाऱ्या व्यक्तीला ही कायम अशी होते पण तुम्ही म्हणाला तसं काय होईल याचा विचार करण्यापेक्षा मला असं वाटतं की आपणच जर त्यातून आपणही जर बाहेर पडायचं ठरवलं तर मला अनेक जण फोन करून आवर्जून सांगतात की जेव्हा तुम्ही संसदेत बोलता तेव्हा सर्वसामान्य कुटुंबातला कोणीतरी बोलतं ज्याला राजकीय पार्श्वभूमी नाही आहे सर मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही माझा कोणताही काख कारखाना नाही माझी कोणतीही परदेशात कंपनी नाही माझी कोणती शिक्षण संस्था नाही सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला मुलगा राजकारणात करिअर करू शकतो असं अनेकांना माझ्याकडे बघून जर वाटत असेल तर माझ्यावरती नैतिक जबाबदारी येते की त्यांची स्वप्न त्यांच्या स्वप्नांची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि त्याच प्रामाणिकपणे मला त्यांच्या प्रश्नांसाठी भांडलं पाहिजे केवळ ही जबाबदारी जर असेल तर मग परिणामांची पर्वा करायची गरज राहत नाही एक प्रश्न विचारतो त्यानंतर टीम अतुर आहे खरं तर तुमच्यावर तुटून पडला तसं म्हणणार नाही मात्र प्रश्नांची सरबत्ती करण्यासाठी मारा करण्यासाठी मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील आता आजचा सहावा सातवा दिवस आहे आजचा म्हणजे पणाला लावलेले आहेत त्यांनी सातत्यानं ते मागणी करतात आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयमानं बोलताना आक्रमकता दाखवताना संयमानं बोलत ते कुठच्याही सामाजिक घटकाविषयी काही बोलत नाहीत त्याचवेळी सत्तेत बसलेले काही मंत्री जेव्हा समाज घटकांमध्ये वेगळं वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीने बोलताना दिसतात तेव्हा असं काय वाटतं म्हणजे सत्ता म्हटलं की जबाबदारी तिचं भान हरपलं असं वाटतं दोन गोष्टी एक एक म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना मी त्यांची शिवबा संघटना जेव्हा ते कार्यरत होते आणि मला वाटतं की शंभूराजे नाटकाचे प्रयोग आम्ही त्यांच्या संघटनेने आमचे आयोजित केले होते तेव्हापासून ओळखतो त्यामुळे एक सच्चाई समाज त्यांच्याकडे मोठा आशेने बघतोय आणि ज्या व्यक्तीवर आपण मुंबईच्या वेशीवर गुलाल टाकलात त्याच व्यक्तीला त्याच एका सच्चा आणि प्रामाणिक योद्ध्यावर जर ही वेळ सरकार आणत असेल तर ही सरकारची जबाबदारी नाही का हा सरकारने अंतर्मुख होऊन भावनिक म्हणजे माणुसकीच्या नात्याने विचार करणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीनं आपण गुलाल टाकला आपणच आश्वासन दिलं आणि त्यानंतर आज सातवा आठवा दिवस आहे आज त्यांची प्रकृती खालावती आहे आणि हे होत असताना तेवढ्या संवेदनशीलतेनं तेवढ्या तत्परतेनं ही गोष्ट केली पाहिजे सरकारनं जी आश्वासनं दिली असतील त्या आश्वासनांची जर पूर्तता सरकारच करू शकलं नाही किंवा सरकारच त्यामध्ये दिरंगाई करत असेल तर सरकारवर विश्वास कसा उडेल हा एक महत्वाचा प्रश्न आणि दुसरं तुम्ही म्हणता ही जी, जी विधानं होतात तर मी कायम असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आदर्श आहे तो म्हणजे अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ते ना कुठल्या जातीचं होतं ना कुठल्या कुटुंबाचं होतं ना कुठल्या एका व्यक्तीचं होतं तर ते अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन एका विधायक कार्यासाठी प्रेरित करणं मला वाटतं हे उदाहरण महाराष्ट्राच्या मातीत फार महत्वाचं उदाहरण आहे आणि त्यानुसार या सगळ्याला एक मूळ गोष्टीकडून याला फाटा दिला जातोय का हा प्रश्न अनेकदा निर्माण होतो अशी काही विधानं जेव्हा ऐकायला मिळतात तेव्हा मागच्या संसदेच्या जे स्पेशल अधिवेशन झालं होतं जिथे महिला आरक्षणाचा किंवा पोस्ट डेटेड चेक तो कधी वटणार आहे कोणालाच ठाऊक नाही हा देण्याचा प्रयत्न झाला खरं आहे ना महिला आरक्षण कधी होणार जर तर तीन चार जर तर टाकलेत तर, तर त्यावेळी राहुल गांधींनी एक फार महत्वाची जी घोषणा केली होती जी आज काळाची गरज आहे ती म्हणजे जातनिहाय जनगणनेची तर जातनिहाय जनगणनेच्या संदर्भामध्ये ती जनगणना होऊन त्या संदर्भातली ठोस आकडेवारी का समोर येऊ नये म्हणजे आपण अनेकदा तुम्ही मगायची कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत म्हणत होतो तर कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत म्हणत असताना अनेकदा ही टिप्पणी केली जायची की महाराष्ट्राचा बिहार होतोय का पण जातनिहाय जनगणनेच्या बाबतीमध्ये बिहारनं जातनिहाय जनगणना केली पण महाराष्ट्रासारख्या के पुरोगामी राज्याला अजून ही गोष्ट नाही करता येते तर मग जाती जातीमध्ये एक भेद निर्माण करण्यापेक्षा किंवा जाती जातीमध्ये एक अंतर एक दुरावा निर्माण करण्यापेक्षा तर याच्यावर काहीतरी कॉन्क्रीट सोल्युशन काढणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं आणि मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भात जी मी भूमिका मांडली त्या पद्धतीने अत्यंत प्रामाणिकपणे समाजाचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे आज फार आशेनं पाहिलं आहे त्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करणं सरकार ही सरकारची नैतिक जबाबदारी तर डॉक्टर अमोल कोले बोलताना महाराष्ट्रातल्या एकंदरीत सामाजिक परिस्थिती किंवा त्यातही महत्त्वाचा कायदा सुव्यस्थेशी बोलताना जे बोललेत आणि त्यातही सुरक्षेचा मुद्दा खूपच महत्वाचा त्यांच्यासारख्या व्यक्तींसाठी मी टीमकडे सोपतो जसं आपण महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांविषयी बोललो कित्येक कोटींचं नुकसान झालंय ते तुम्ही सांगितलं संपूर्ण देशभराचा आवाज उठवून आता दिल्लीमध्ये सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे मात्र अशा पद्धतीची वागणूक प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांना का दिली जाते म्हणजे जसं तुम्ही म्हणालात स्वामीनाथन त्यांना आपण भारतरत्न देतो आणि दुसरीकडे त्याच आयोगाची आयोग लागू करावा मागणी केली जाते तर त्या शेतकऱ्यांवरती रबरी गोळ्या जाळल्या जातात हे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन येणार तर त्यांच्यासाठी खिळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात सिमेंट कॉन्क्रीटचे बॅरिगेट्स उभारले जातात नेमकी काय भूमिका मांडणार आहात या सगळ्या बद्दल टक्के खात्री असते की त्यांचे चाळीस पैशाचे अंधभक्त हे सोशल मीडियावर हे पसुरत राहणार की आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतो किती खोकला विचार करत शेतकरी सन्मान निधी सहा हजार रुपये वर्षाला दिले जातात याचा एक विचार करा आज साध्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला तुम्ही जाऊन विचारा तो शेतकरी जी खतं घालतो ना त्याच्या पिकांसाठी ही खतं किमान लाखभराची घालतो वर्षभरात वर्षभर जेव्हा तो लाखभराची खतं घालतो ना त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी वसूल केला जातो म्हणजे अठरा हजार त्याच्याच खिशातून तुम्ही काढून घेणार आणि त्याच्यातले सहा हजार परत देऊन त्याला सांगणार दिवसाचे सतरा रुपये ही तुझी किंमत हा तुझा शेतकरी सन्मान आहे दुर्दैवानं ही व्यथा ही जी शेतकऱ्याची व्यथा ही मांडायला व्यासपीठ नाही आज अनेक माध्यमांचं एक अडचण झालेली आपण बघतो जो आपण माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असं म्हणतो तुमच्यासारखे सगळ्या पत्रकारांविषयी मला प्रचंड आदर आहे पण एकूण देश पातळीवरची काही माध्यम समूहांकडे आपण जेव्हा जातो तेव्हा जो बोलेगा जसं सरांनी प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्येच एक गर्भितार्थ होता याची भीती वाटत नाही का तर मागे आपण कोरोनाच्या काळामधला एक बातमी बघितली एका प्रतिथयश वर्तमानपत्रानं करोनाच्या काळातली एक वस्तुस्थिती मांडली आणि दुसऱ्या दिवशी बातमी वाचायला जेव्हा मिळते की त्या वृत्तपत्राच्या ऑफिसेसवर सेंट्रल एजन्सीची धाड hmm. प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये hmm. आपल्या देशाची जी घसरण होतीये ही जी घसरण आपण बघितली तर ही काळजी करण्यासारखी आहे परवा सुद्धा पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये निखिल वागळे ॲडव्होकेट असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्या निर्भय बनोच्या सभेच्या संदर्भामध्ये जो हल्ला करण्यात आला हा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला अजिबात व नाहीये याचा विचार आम्ही कुठंतरी केला पाहिजे आणि जोपर्यंत माध्यम मला वाटतं की लोकशाहीमध्ये सगळ्यात ताकदीचं विरोधकांचं शस्त्र काय असेल ना तर ते माध्यम असत मी तुम्हाला फक्त आठवण करून देतो दोन हजार चौदाच्या पूर्वीची माध्यम आठवा दोन हजार चौदाच्या पूर्वीची जर तुम्ही माध्यमांची परिस्थिती बघितली तर शस्त्र परजून तुटून पडण्याचं एक साधन होतं एक ताकद होती आजकाल किती वेळा माध्यम किंवा माध्यम समूह हे त्या पद्धतीनं हा आवाज उठवतात आणि त्यामुळे हे फावत आहे म्हणजे या पद्धतीने तुम्ही विचार करा दोन हजार चौदाच्या आधी जर असे खिळ्यांची जर हे टाकले असते खेळे ठोकले असते त्याच्या आधीच्या आंदोलनाचे रस्ते उखडले सिमेंटचे बॅरिकेड्स टाकले हे जर झालं असतं तर दोन हजार चौदाच्या पूर्वी काय एकूण परिस्थिती निर्माण झाली असती याचा विचार करा आणि आता किती बातम्या दाबल्या जातात किती दबाव टाकला जातो का हा प्रश्न निर्माण व्हावा अशी जेव्हा परिस्थिती होते त्यामुळे असं होतं की जेव्हा एखाद्या सत्तेला प्रश्न विचारणं बंद होतं तेव्हा त्या ते सत्तेला असं वाटणं खूप स्वाभाविक असतं की आम्ही काही केलं तरी तो न्याय आहे म्हणजे केवळ मुठभर उद्योगपतींची राईट ऑफ केली गेलेली कर्ज जर बघितली तर तीस लाख कोटी रुपयांची कर्ज राईट ऑफ झाली तीस लाख कोटी तीस लाख कोटींची उद्योगपतींची कर्ज राईट ऑफ होत असताना आपण शेतकऱ्यांची मागणी काय का तारे मागत सूर्य मागतायत ते हमी भाव मागतात ही तुम्ही तुम्हीच आश्वासन दिलेलं आहे ना यवतमाळमध्ये जेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी चाय पे चर्चासाठी आले होते यवतमाळच्या सभेत आश्वासन दिलेलं आहे तुम्ही मग नऊ वर्षापूर्वी तुम्ही जे दहा वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं ते पूर्ण का करत नाही हीच शेतकऱ्यांची मागणी आहे फक्त हे मांडताना आम्ही कमी पडतो नाही म्हणजे वारंवार मोदी की गॅरंटी हे आपण ऐकतो त्यांचं विधान ते इथे कुठे लागू पडताना दिसत नाहीये मोदीजींची गॅरंटी हे बघा देशाचे पंतप्रधान आहेत पदाविषयी मला प्रचंड आदर आहे पण गॅरंटी कुठे कुठे लागू होते याचाही विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचं मी उदाहरण दिलं हे उत्पन्न दुप्पट झालं का देशातल्या तरुणांना दरवर्षी दोन कोटी रोजगार मिळणार ही सुद्धा गॅरंटी होती त्या गॅरंटीचं काय झालं भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आज आरोप होतो आणि उद्या नेता पलीकडे जातो आणि पलीकडे गेल्यानंतर तो कुठल्या वॉशिंग पावडरमधून निघतो म्हणजे तुम्ही आज बघा ना सेंट्रल एजन्सीचे सर जे आरोप झाले मला नागरिक म्हणून हा प्रश्न पडतो जे आरोप झालेले आहेत या आरोपांपैकी तुम्ही पक्ष बदलल्यानंतर किती नेत्यांवर कारवाई होते हो। आणि त्यातली जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के नावं ही विरोधी पक्षातलीच का असतात हा सर्वसामान्य नागरिकाला पडतो ना हो प्रश्न मग कुठल्या गॅरंटीचा विश्वास ठेवायचा गॅरंटी की क्या गॅरंटी आहे एक महत्वाची ब्रेकिंग काही वेळापूर्वीच तुम्ही ऐकलीत या ओपन फोरम कार्यक्रमात जसे प्रश्न सरस्पष्ट आहेत तशी आज डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांचे जसे अभिनेता म्हणून पल्लेदार डायलॉग असतात आक्रमकतेनं ते बोलताना दिसतात अगदी आपल्या अंगातसुद्धा स्फुरण चढतं त्यामुळे ते तेच आज घडताना दिसत आहे फक्त इतिहासापेक्षा वर्तमानात भविष्यासाठी एक वेगळा मराठी पराक्रमाचा इतिहास घडवण्यात घडवताना ते आपल्याला सातत्यानं दिसत आहेत त्याच भूमिकेत आज ते प्रत्यक्षात दिसत आहेत पुढर न्यूच्या टीम मी सोपवतो पुढचे प्रश्न एक वेगळा प्रश्न आहे म्हणजे जनरली प्रवास करताना जे व्ही आय पी लोक असतात ते आपल्याला बिझनेस वगैरे वगैरे दिसतात एक दिसतं तुम तुमच्या बाबतीत असं दिसत नाही तुम्ही आपले नॉर्मल इकॉनॉमी क्लासमध्ये असता म्हणजे साधे साधे नगरसेवक सुद्धा झाले असतील तर ते पण आपल्याला अशा वलयामध्ये दिसतात काय म्हणजे कंजूसी आहे की काय वेगळं कारण आहे खर तर देशाच्या संसदेतल्या खासदारांना छत्तीस बिझनेस क्लासचे ट्रॅव्हल्स हे अलाउड असतात जे रिएम होतात पण हे करताना मी प्रामाणिकपणे हे टाळलं पहिल्या दिवसापासून टाळलं की मी बिझनेस क्लासने प्रवास करत नाही याचं एक फार महत्वाचं कारण असं आहे की बिझनेस क्लासच्या सीटवर बसल्यानंतर पद आज असतं उद्या नसतं म्हणजे पुढची आणखी मला निवडून देतील त्याच्या पुढची टर्म आणखी मला निवडून देतील जर मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे तर मला इकॉनॉमी क्लासचा जर लाज वाट वाटू नये किंवा मी त्यानेच जर प्रवास करतो तर मला त्याची लाज का वाटावी मी सर्वसामान्य माणसांमध्ये प्रवास बसून प्रवास करणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं उद्या जेव्हा पद जाईल परवा पद जाईल पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष एवढ्या लवकर काय जाण्याचे नाही पण जेव्हा कधी जाईल तेव्हा त्या ते रिकाम्या बिझनेस क्लासच्या खुर्चीने मला त्रास देता कामाने मला वाटतं हे आसक्ती आणि विरक्तीचं गणित आहे त्यामुळे थोडक्यात सोप्या शब्दात सांगायचं तर मी म्हणतो पद असताना त्याचा माज नको आणि पद गेल्यावर त्याची लाज नको इतकं सरळ आयुष्य प्रश्नातलं आणखी एक होतं सुरक्षेबद्दलच जे मग माझं विचारच राहिलं सर सुरक्षेविषयीच माझं कायम असं म्हणणं आहे की अनेकदा मी बीडला मला वाटतं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर स्टेशनवर मी बसलो होतो आणि मी बराच वेळ बसल्यानंतर एक तरुण सहकारी तिथे उभा होता त्यानंतर त्याने फोटो काढायला मागितला तर मी त्यांना विचारलं तुम्ही काय करतात तर त्यांनी मला सांगितलं मी पोलीस दलात आहे आणि त्यांनी मला चार नेत्यांची नावं सांगितली मी यांच्या 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 पर्सनल याच्यामध्ये होतं सिक्युरिटीमध्ये होतं तर मी त्यांना असं विचारलं की ते आवडतं का तुम्हाला यासाठी तुम्ही भरती झालात का तो म्हटलं दादा त्यासाठी भरती नाही झालं म्हणून आता तुमच्याबरोबर सेल्फी काढावं असं वाटतं तर मला असं वाटतं की जर भीती बाळगण्यासारखं तुम्ही काही केलं नाही तर त्याची भीती का बाळगावी किंवा रादर जिथे अनेकदा कधी कधी गरज असते तिथे तुम्ही ते घ्या पण अनेकदा काही ठिकाणी असं होतं की तो स्टेटस सिंबल होतं आणि मला वाटतं ज्या माझ्या पोलीस बांधवानं त्याच्या रक्ताचं पाणी करून पोलिसात भरती तो झालेला आहे त्याला तुम्ही स्टेटस सिंबल म्हणून वापरत असाल तर माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणाचं ते अप तो अपमान आहे असं मला वाटतं त्यामुळे मी ते टाकतो तुम्ही आता सांगत होता की इकॉनॉमिक क्लासमध्ये तुम्ही का बसता आणि तुम्ही म्हणत होता की आज पद आहे उद्या नाही आणि पण तुम्ही असंही म्हणालात की असं काही जाणार नाही आहे पण अजित पवारांनी ठरवलं तुम्हाला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसवायचं पुढच्या टर्ममध्ये दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीनंतर मी तेच म्हणतो त्याने मला फरक पडत नाही हे बघा अजितदादा हे फार मोठे नेते आहेत पुणे जिल्ह्यावर माझ्या मतदारसंघावर त्यांचा फार मोठा प्रभाव आहे आणि शेवटी लोकशाही आहे सर्वसामान्य जनता हे ठरवणार आहे की पाच वर्षाचं जे काही मूल्यमापन आहे मी जसं म्हणालो की माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला याचा अभिमान आहे आमचा खासदार दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर नंदी मान डोलावणारा नव्हता त्याने आमचे सगळे प्रश्न मांडले त्याने अनेक प्रश्न मार्गी लावले आज तुम्ही बघत असाल साडे एकोणीस हजार कोटी रुपयाची हायवेची कामं ही विरोधी पक्षातला खासदार असताना झाली माझी सहा बायपास मंजूर म्हणजे सहा बायपास सुरू झालेले आहेत आज तीन जे एलिव्हेटेड कॉरिडॉर्स आहेत साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचे त्याचे टेंडर प्रोसेस सुरू आहे इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प हा मी मांडलेला आहे ज्यामध्ये आरोग्याच्या विषयी ही सगळी गोष्ट बदलू शकेल त्यानंतर तुम्ही बघत असाल पुणे नाशिक रेल्वेविषयी फक्त ऐकलं होतं आज पुणे नाशिक रेल्वे दृष्टिक्षेपात आहे इतकंच नाही तर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल त्याबरोबर कोविडच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये पाच लाख नागरिकांचं लसीकरण करणारा शिरो लोकसभा मतदारसंघ एकटा मतदारसंघ आहे आम्ही त्याचबरोबरीनं आज ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत शहरी माझ्या भागामध्ये हे अवेअरनेस कॅम्प्स आणि स्क्रीनिंग कॅम्प सुरू आहे हजारो महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे देश पातळीवर जी फॅबी फ्लूची किंमत कमी झाली एकशे पाच रुपये गोळीची किंमत होती सोळा गोळ्यांचा डोस होता सर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे ज्यांनी याची एक किंमत एकशे पाच रुपयावरून पासष्ट रुपयावर आणली आहे पण ही कामं केली हे सर्वसामान्य मायबाप जनता बघणार आणि ती जनता ठरवणार आहे त्यामुळे मला वाटतं मतदान हे सगळी जनता करणार आहे त्यांनी ठरवलं तर मला ते पुन्हा संसदेत पाठवतील आणि त्यांनी ठरवलं तर जो काही निर्णय असेल तो मला स्वीकार असेल एक फक्त प्रश्न आणखी सहकाऱ्यांकडे माईक देण्यापूर्वी आपण लोकसभेत आहात मी थोडंसं देशाच्या पतवीवरच्या राजकारणाबद्दल विचारेन आता मोदी या शेवटच्या अधिवेशनामध्ये म्हणाले की भाजप साडेतीनशे आणि एनडीए चारशे पार तुम्ही आता जेव्हा लोकसभेत असता तेव्हा उत्तरपट्ट्यात तुम्ही फिरत असता त्या नेत्यांशी बोलत असता काय चित्र आहे आता देशामध्ये सर मुळात आधी चारसं पार होतं ते आता भाजप साडेतीनशे आणि एन डी ए चारसं पार आहे पण हे सुद्धा मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की आपल्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा हा प्रयत्न तुम्ही विचार करा एक सारासार विवेकबुद्धीनं जर हे होतं आपण हा नारा अनेक वर्ष ऐकत होतो म्हणजे गेल्या वर्षभर आपण हा नारा ऐकतोय पण गेल्या वर्षभरामध्ये मग महाराष्ट्रातले पक्ष फोडण्याची का गरज पडली जर चारसं पार होतं तर जर चारसं पार होतं तर मग बिहारमध्ये जे नितीशकुमारांच्या बाबतीत केलं ते करण्याची का गरज पडली झारखंडमध्ये मुख्यमंत्र्यांना हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकण्याची का गरज पडली जर चारसं पार होतं तर त्यामुळे या दाव्यात कुठेही तथ्य नाही आपण खालून सुरुवात करा देशाच्या बाबतीत देशाच्या बाबतीत खालून सुरुवात केली कर्नाटक नाही तमिळनाडू नाही केरळ नाही तेलंगणा नाही या खालच्या चारही राज्यांमध्ये कुठेही भारतीय जनता पक्ष नाही मग येतो आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशामध्ये आता वाय शर्मिलांना जो काही प्रतिसाद मिळतोय काँग्रेसकडून तो पाहता आंध्र प्रदेशमध्ये भाजप नाही म्हणजे अख्खा साऊथ संपलाय त्यानंतर महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आज तुम्ही सी वोटरचा सर्व्हे बघितला मूड नेशनचा सर्व्हे बघितला या दोन्ही सर्वेजमध्ये गेल्या वेळी एन डी एला जे बेचाळीस जागा होत्या त्या आता कुठेतरी वीस बावीस जागा येतात सर ही आकडेवारी फार महत्वाची आहे की बेचाळीस ते बावीस हा वीस जागांचा फटका महाराष्ट्रात बसतोय बिहारमध्ये तुम्ही बघत असाल तर दहा ते बारा जागांचा फटका बसतोय गेल्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये ज्या ऐंशी जागा होत्या या ऐंशी जागांच्या वेळी समाजवादी पार्टीच्या जवळपास फक्त सत्तेचाळीस आमदार होते आज समाजवादी पार्टीचे एकशे पाचपेक्षा पेक्षा जास्त आमदार उत्तर प्रदेशात आहेत त्यामुळे ज्या ऐंशी जागा होत्या आत्ताच्या सर्वेमध्ये सुद्धा इथे सुद्धा दहा ते पंधरा जागांचं नुकसान होतंय जर तुम्ही फक्त या तीन राज्यांचं प्रमुख नुकसान बघितलं तर या तीन राज्यांबरोबर एक महत्वाचा प्लेअर आता येतोय कर्नाटक जिथे सरकार बदलले जिथे सरकार बदलल्यानंतर गेल्यावेळी जो क्लीन स्वीप होता म्हणजे मला वाटतं बहुतेक सव्वीस जागांपैकी चोवीस जागा काहीतरी भारतीय जनता पक्षाला होता काहीतरी थोडी एक दोन आकडाई वारी अशी होती पण आता तो, तो तेवढी मेजॉरिटी नाही आहे त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रातल्या वीस जागा कर्नाटकामधल्या जवळपास दहा जागा 15 जागा पंधरा जागा उत्तर प्रदेशातल्या इथेच तुम्ही वीस आणि दहा तीस आणि पंधरा पंचेचाळीस बिहारमधल्या दहा जागा पंचावन्न पंचावन्न जागा सर इथे कमी झाल्या म्हणजे तुम्ही गेल्या वेळची चार महत्वाची राज्य जर बघितलीत उत्तर प्रदेश सोडून तर महाराष्ट्र पश्चिम बंगाल कर्नाटक आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये जवळपास एकशे पन्नास सीट होतात लोकसभेच्या याच्यामध्ये जवळपास पन्नास जागांचा फटका आहे तर मग कुठे साडेतीनशे त्यामुळे ही परिस्थिती तुम्हाला दिसते माननीय पंतप्रधानांचे वारंवार महाराष्ट्रात होणारे दौरे जर आपण बघितले तर सरळ स्पष्ट गोष्ट आहे इतके पक्ष पळवून सुद्धा फोडाफोडी करून सुद्धा नेते पळवून सुद्धा भारतीय जनता पक्षाला जो अभिप्रेत आहे ते यश मिळत नाही त्यामुळे कुठेतरी हा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न आहे हे सांगण्याचा की अबकी बार साडेतीन स एक अस्वस्थता बघा सर यामध्ये म्हणजे मला वाटतं समाजकारणात राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी काल भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माधवजी भंडारी यांच्या मुलाने जे ट्विट केले ना सर हे प्रचंड बोलक आहे ही केवळ भारतीय जनता पक्षाची नाही हे प्रत्येक पक्षातल्या निर्लसपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची व्यथा आहे काय करायचं त्या कार्यकर्त्यांनी ज्यांच्याविषयी बैठका घेतल्या ज्यांच्याविषयी वारंवार प्रचार केला अनेकांशी पंगे घेतले असतील त्या खालच्या कार्यकर्त्यांनी आज तेच डोक्यावर आल्यानंतर त्यांना नेते म्हणून घ्यायचं ही व्यथा ही वेदना नाहीये आणि आपल्याला असं वाटतं की ही वेदना मतपेटीत बाहेर येणार नाही आणि हे सगळं येणार आहे हे कळतंय म्हणून हे मनोधैर्य वाढवण्यासाठी साडेतीन सो असं काय घडत नाही तुम्ही तेच करता तुम्ही सुद्धा हे संपूर्ण असं चित्र रंगवताना की भाजपाचं कसं नुकसान होत आहे हे सांगताना एक वास्तव दिसत आहे इंडिया आघाडी बिहारमध्ये नितीश कुमार चालले गेले बरोबर राखता आले नाहीत ममता बॅनर्जी वेगासूर आढळतात आज फारुख अब्दुल्लांची बातमी आली की ते सुद्धा एनडीएशी आता इलू इलू करताना दिसतात काश्मीरच्या खोऱ्यात हे जे सर्व दिसत आहे हा दावा हे हो। सुद्धा तोच प्रयत्न आहे नाही हा दावा करण्याचं एक फार महत्वाचं कारण आहे सर की जेव्हा इंडिया आघाडी आणि एनडीए या दोन पक्षांचा आपण विचार करतो तेव्हा आपण आकडेवारी थोडीशी विसरतो ती म्हणजे भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीस मध्ये अडतीस टक्के मतं होती इंडिया आघाडीची बासष्ट टक्के मतं अडतीस टक्के आणि जेव्हा हे ॲट्रिशन आपण पकडतो म्हणजे मी याला ॲट्रिशन म्हणतो बिहारमध्ये जे घडलं ते ॲट्रिशन आहे ममता बॅनर्जींनी वेगळा सूर हा देशपातळीवर लावलेला नाही आणि त्याचा मोठा फायदा हा तुम्हाला पुढे दिसेल पश्चिम बंगालमध्ये जी त्यांची भूमिका आहे या संदर्भात चर्चेतून नक्की मार्ग निघू शकतो पण ॲट्रिशन जरी पकडलं तुम्ही सर अडतीस आणि बासष्टमध्ये अॅट्रिकशनसाठी जी स्पेस आहे ही मोर दॅन ट्वेंटी पर्सेंट आहे जरी हे वीस टक्के इकडचे इकडे गेले असं आपण जरी म्हणालो ना तरीसुद्धा हे वीसच्या वीस टक्के गेलेत का आणि या प्रत्येक नेत्याचं एक वैश, वैशिष्ट्य बघा म्हणजे आत्ता महाराष्ट्रात जे काही उलथापालच झाली किंवा राजकीय जे काही घडामोडी झाल्या सत्तेमध्ये जरी बदल झाला असला तरी सगळ्या सर्वेच्या वोट पर्सेंटेजमध्ये हा आठ टक्क्याच्या वर दोन्ही पक्ष दोन्ही गट मिळून आठ टक्क्याच्या वर मतं फिरलेली नाही दोन्ही मिळून त्यामुळे मला असं वाटतं की ही पुन्हा आकडेवारी इट्स अ हार्ड फोर नंबर थर्टी एट पर्सेंट सिक्स्टी टू पर्सेंट सो आमसिंग की ओके सिक्स्टी टू पर्सेंट खाली किती जातील ते फिफ्टी वन पर्सेंटच्या ज्या दिवशी खाली जातील त्या दिवशी मला वाटतं कन्सर्नचा विषय नक्कीच तुम्ही ज्या आता शिरोड मतदारसंघाचे खासदार आहेत अशी एक चर्चा आहे की अजित पवार गटाचे पाठ पवार तिकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे जर पार्थ पवार तुमच्या समोर उभे राहिले तर अमोल कोल्हे काय करणार निवडणूक लढवतील सर लोकसभा आहे लोक म्हणजे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे समोर कोणी ना कोणी उमेदवार हा शंभर टक्के असणार आहे हे दोन गोष्टी वस्तुस्थिती एक म्हणजे लोकशाही आहे त्यामुळे समोर कोणी ना कोणी उमेदवार नक्की असणार आहे लोकशाही आहे त्यामुळे एकच जण जिंकणार आहे ही ही गोष्ट वस्तुस्थिती आहे तुम्हाला ती स्वीकारून चालावी लागणार आहे काम करणं तुमच्या हातात आहे म्हणजे कर्मनेवा अधिकार असते महाफलेशू हे इतकं सोपं आहे त्यामुळे मी काम करणं गरजेचं आहे मी काम केलेलं आहे मतदार ठरवतील समोर कोणी ना कुणी येणार संसदेमध्ये तुम्ही एक कविता म्हटली होती की रामलालला आलाय मात्र राम राज्य कधी येणार याच्या ये विरुद्ध भाजपावाले म्हणतात मोदी तर महापुरुष आहेत युगपुरुष आहेत पाचशे वर्षानंतर एक युग युगपुरुष जन्माला आलेला आहे आणि राम राज्य देशात त्यांनी सांगलंय मग तुम्हाला असं का वाटतंय देशात राम राज्य येणार नाही आणि मोदी आपल्याला चारशे पार का नाही करणार मग त्यामुळे सर मी तुम्हाला याची सगळ्याची उत्तरं दिलीत म्हणजे युगपुरुष फक्त राम मंदिर बनवले म्हणून जर असतील हे बघा मान्य पंतप्रधानांविषयी मला मनात प्रचंड आदर आहे म्हणजे इंदिराजी नंतर इंदिरा गांधी नंतर एक प्रचंड जनसमर्थन असणार आहे ते पंतप्रधान आहेत पण एक महत्वाची गोष्ट आपल्याला दुर्लक्षून चालत नाही राम मंदिर माझ्या आस्थेचा विषय होय मी हिंदू आहे एम प्राऊड हिंदू मी का बोलू नये माझ्या आस्थेचा विषय पण माझ्या वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी मी एक दिवस राम मंदिरात जाईन बाकीचे चा तीनशे चौसष्ट दिवस जर मला महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव नाही या प्रश्नांचा सामना करावा लागत असेल तर ता मी त्याविषयी का बोलू नये म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांपैकी एक दिवस मी दर्शनाला जाणार म्हणून जर माझ्या तीनशे चौसष्ट दिवस या सगळ्या गोष्टी कमी होणार असतील तर चला मी तुमच्याबरोबर उद्या यायला तयार ते होत नाहीत म्हणून हा वास्तवाचा आरसा काम आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की शेतकरी आंदोलनामध्ये काही माओवादी घुसलेले आहेत अशा प्रकारचा आरोप हे पोलीस अधिकारी करतायत काही नेते करतायत मागच्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळेला शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवण्यात आलेलं होतं पण शेतकऱ्यांना मोदी सरकार एवढं का घाबरतंय तुम्हाला काय वाटतं कारण आश्वासनं पूर्ण करूच शकलेले नाहीयेत केंद्र सरकारमधल्या एका मंत्र्याच्या मुलाच्या गाडीखाली आठ शेतकरी चिरडले जातात काय कारवाई झाली हो त्याच्यावर काय ॲक्शन घेतली गेली सांगा शेतकऱ्यांवर गोळीबार केला जातो शेतकऱ्यांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातात कारण दिलेली आश्वासनं पूर्ण झालेली नाही आहेत आणि त्यामुळे हे प्रत्येक वेळी इथे काहीतरी टूल किट आहे इथे काहीतरी या गोष्टी का नाही तुम्ही समोरासमोर बसतात शेतकऱ्यांची चर्चेला किंवा तुम्ही सांगा हे सगळं आम्ही हमीभाव दिलेले आहेत आणि या शिफारसी समोर आहेत जसं मगाशी सरांनी उल्लेख केला तसं स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्टसुद्धा जर हटवला जात असेल तर मग शेतकऱ्यांना हे वाटणार नाही का सरकार की सरकारच्या मनात आमच्या हिताविषयी काहीतरी आहे आहे हा साधा प्रश्न तुम्ही असं म्हणता की म्हणजे शिरूरमध्ये जी कामं केली ती तुम्ही आता बोलून दाखवली मात्र तुमच्यावरती आरोप होतात की कोरोनाच्या काळामध्ये मग तुम्ही कुठे गायब झाला होता कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघत असाल तर मला वाटतं की कसं अनेकदा कधी कधी विरोधक काही ठिकाणी वयाचा परिणाम होतो त्या म्हणजे वयाचा हा प्रभाव असतो त्यामुळे कधी कधी सोशल मीडिया अवेअरनेसच्या बाबतीमध्ये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो पण जर तुम्ही कोविडच्या काळात कोरोनाच्या काळात बघत असाल तर सगळ्यात पहिलं अवेअरनेस कॅम्पेन करणारा मी होतो महाराष्ट्र सरकारचा अगदी हात धुण्याचं सुमन कॅम्पेन पासून ते कोरोनाचा स्प्रेड कसा होतो इथपर्यंत हे सगळं मी करत होतो त्या बरोबरीनं ग्राउंडवर जाऊन किराणा वाटणं याला जर कोणी कोरोना काळातलं काम म्हणत असेल तर मला वाटतं की त्याविषयी माझ्या मनात थोडी काही प्रश्नचिन्ह आहेत कारण त्या पलीकडे बरीच कामं होती जसं शिरू लोकसभा मतदारसंघातील सगळ्या डॉक्टर्स सगळ्या डी सी एच सी होत्या त्यावेळी कोविड सेंटर होते त्यानंतर डी सी एच सी होते आणि डी एच सी होते या सगळ्या डी सी एच सीमध्ये डॉक्टर्सचं ट्रेनिंग असणं फार आवश्यक होतं हे डॉक्टर्सचं ट्रेनिंग एममधल्या डॉक्टरांना घेऊन याचं वारंवार ट्रेनिंग केलं गेलं आज शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला एक्सेसिव्ह यूज ऑफ स्टेरॉईड याच्यामुळे जे काही नेक्रोसिस ऑफ म्हणजे आमच्या सोप्या भाषेत म्हणायचं होतं आता कोरोनाच्या काळातला तो तुम्हाला शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये कमी दिसतो कारण डॉक्टर्स वे ट्रेन इन अ डिफरंट मॅनर मी जसं सांगितलं रेमडेसिवीरचा योग्य वापर रेमडेसिवीरच्या बाबतीत ओढा ताण किंवा धावपळ जी असते याचं प्रमाण कमी करण्यात आलं कारण हा अवेअरनेस आपण करू शकलो इतकंच नाही तर जसं मी फॅबी फ्लूचं सांगितलं ही एक फार मोठी उपलब्धी आहे फॅबी फ्लूची गोळी जेव्हा आली तेव्हा सोळा गोळ्यांचा पहिल्या दिवशीचा डोस होता पहिल्या दिवशी चौदा गोळ्या होत्या पहिला डोस हो त्यानंतर दोन गोळ्यांचा डोस आणि त्यानंतर तो सात दिवस कोर्स करावा लागत होता एकशे पाच रुपये गोळीची किंमत होती ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाशी भांडून हेल्थ मिनिस्ट्रीशी भांडून तो मीच होतो ज्याने फॅबी फ्लू या गोळीची किंमत कमी केली तुम्हाला पब्लिक डोमेनमध्ये याचे डॉक्युमेंट सुद्धा मिळतील जर हे करणं जास्त महत्त्वाचं आहे तर आता मला सांगा विरोधकांनी याचं उत्तर द्यावं की संसदेत तुम्ही जे पाठवता ती धोरण बदलायला पाठवतो ना कोविडच्या जेव्हा लसीचा विषय आला तर सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून देशानं कोविडच्या लसीकरणाच्या विषयी निर्णय घेण्याच्या आधी शिरू लोकसभा मतदारसंघात देशातला पहिला मतदारसंघ आहे ज्यांनी पाच लाख नागरिकांचं लसीकरण करून घेतलं सिरमच्या सी एस आरच्या याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी केल्यानंतर विरोधकांनी खरं तर हा सूर्य हा जयद्रथ बघावं नाही अमोलजी हा ओपन फोरम आहे या ओपन फोरमवर तुम्ही खरोखर बेधडकच बोललं पाहिजे वय झाल्याचा परिणाम <laughs> कोणाबद्दल आहे नाव <है>? घ्या ना नाही <laughs> नेत्याचं नाव घ्या नाही नाही अनेक नेत्यांचा हा विषय होतो मला असं वाटतं की मी मी विचारतो नाही जेव्हा हे माझे खासदार डॉक्टर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी तुम्ही बोललात का नाही 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 कसं होतं की त्या संदर्भामध्ये जेव्हा टीका टिप्पणी केली जाते आणि ही गोष्ट पाहिली जात नाही माझं म्हणणं असं आहे की राजकारणाला वय नसतं राजकारणात कुणा राजकारण म्हणजे मला वाटतं आमच्या एका नाटकातलंही वाटतं की राजकारण उमर जाणत नाही राजकारणात कुणालाही वय नसतं पण महत्वाची गोष्ट अशी असते की त्यानुसार तुम्ही अपडेटेड आहात का हेही पाहणं जास्त महत्त्वाचं असतं जेव्हा असा काहीतरी आपण बेबुनियाद एखादा आरोप करतो तेव्हा त्याची वस्तुस्थिती तपासणं हे तितकं गरजेचं कोण आहेत ते असे अनेक जण असतात बोलणार बोलणारा कोणीही जाऊन बोलून जातो त्यामुळे एखाद्या माणसाला अगदी आपण यांच्यासाठी हे करणं गरजेचं आहे कारण मी कोविरोनामध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा मी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी काम करत होतो मी माझ्या विरोधकांना दाखवण्यासाठी काम करत नव्हतो हो त्यामुळे त्यापेक्षा महत्वाचं मी काय काम केलं हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे टीम तुम्हाला प्रश्न विचारला एकच मला टीमला सुचवा असं वाटतं की डॉक्टर अमोल कोल्हे म्हटलं की शिवाजी महाराज त्यांच्या भूमिका संभाजी महाराजांच्या भूमिका आठवतातच आठवतात त्यावर सुद्धा एक कुटुंब म्हणून तुम्ही काम करता, करता। अजित पवार सोबत असताना तुमचे स्नेहपूर्ण संबंध होते आता विभक्त झाल्यानंतरही तसेच आहेत काही बदल खूप प्रामाणिकपणे हे धाडसाचं विधान राहील माझ्यासाठी वैयक्तिक अजितदादा इज अ मॅन विथ गोल्डन हार्ट माझ्यासाठी त्यामुळे जिथे संवाद असतो जिथे मला संपर्क करायचा असतो यामध्ये त्यांनाही माझा स्वभाव हा तितकाच ठाऊक आहे मला त्यांचा स्वभाव तितकाच ठाऊक आहे त्यामुळे मी त्यांना अप्रोच कधीही होऊ शकतो कामाच्या संदर्भात मतदारसंघाच्या कामाच्या संदर्भात दुसरी एक गोष्ट अशी आहे की भूमिका बदलल्या म्हणजे काही बांधाला बांध नाहीये ते माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पालक आहेत पालकमंत्री असल्यामुळे अनेक प्रोजेक्ट्स हे त्यांच्या माध्यमातून पूर्ण करणं हे मलाही महत्वाचं आहे आणि त्यामुळे हा संवाद ठेवणं मला वाटतं कायम गरजेचं आहे राजकीय भूमिका बदलली म्हणून संवाद तोडला पाहिजे किंवा त्याच्यावर आपण म्हणतो तसे ते मनभेद लगेच झाले पाहिजेत आणि मग आता लगेच अमोल अशी विधान केलं <laughs> मग मी फडणवीसांविषयी पण म्हणतो ना म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या दिवशी हे विधान केलं की उद्या गाडीखाली एखादं श्वान आलं तरी सुद्धा गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील हे माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला वेदना देणारी गोष्ट आहे कारण आम्ही तुमच्याकडे अपेक्षेने बघतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही तुमच्याकडे एका वेगळ्या अपेक्षेनं बघतोय त्यामुळे तुमच्याकडून आम्ही त्या संवेदनशीलतेची अपेक्षा ठेवतो त्या पद्धतीनं मान्य अजितदादांकडून आम्ही विकासाच्या कामाच्या बाबतीत राजकारण होणार नाही अशी अपेक्षा ठेवतो आणि ती ठेवण्यात काय गैर आहे असं मला वाटत नाही जसं सर म्हणाले तसा एक प्रश्न अभिनेता म्हणून आणि नेता म्हणून कुठली भूमिका जास्त चॅलेंजिंग तुम्हाला वाटते अभिनेता म्हणून आणि अभिनेता आणि नेता या दोनपैकी कुठली भूमिका जास्त चॅलेंजिंग वाटते मला वाटतं की आ, नेत्याची भूमिका जास्त चॅलेंजिंग आहे <laughs> कारण अभिनेत्याला रोल म्हटलं की सुरू व्हायचं असतं कट म्हटलं की संपवायचं असतं पण नेत्याच्या बाबतीमध्ये रोल आणि कट या दोन्ही गोष्टी कधीच नसतात इट्स अ प्रोसेस आणि ही कायम होत असते आणि या गोष्टी होत असताना तुमच्या आजूबाजूच्या डायनॅमिक्स अनेक बदलतात आणि अनेक गोष्टी या इतर फॅक्टर्सवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात त्यामुळं नेत्याची भूमिका ही नक्कीच जास्त आव्हानात्मक आहे अमोलजी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेचे दोन भाग झाले त्यानंतर राष्ट्रवादीचेही आता दोन भाग झालेत तर आगामी काळात ग्रामीण भागातला जो मतदार आहे त्यांच्यामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की मतदान कुणाला करायचं तर हा संभ्रमकार ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो कसा दूर कराल आपण मला असं वाटतं ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अजिबात संभ्रम नाही तुम्ही कोणत्याही बाजार समितीच्या बाहेर जाऊन एक अर्धा तास थांबा आणि अर्धा तास थांबल्यानंतर कुणाला काय लाखोली वाहिली जाते तेवढी फक्त ऐका त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रानं हे पुरेपूर ठरवलेलं आहे की आपल्याला मतदान कुणाला करायचं आहे एक फार महत्वाची गोष्ट असते की त्या पाच मिनिटात ना हा ग्रामीण महाराष्ट्र ठरवणार आहे बूथमध्ये जाण्यापासून ते मत देऊन परत येईपर्यंत व सिर्फ पाच मिनिट आहे पाच मिनिट आणि त्या पाच मिनिटात ग्रामीण महाराष्ट्र ठरवणार आहे की माझ्या शेतमालाचा भाव कोणी पाडला तो ग्रामीण महाराष्ट्र ठरवणार आहे माझ्या खतांच्या किमती कोणी वाढवल्या तो ग्रामीण महाराष्ट्र ठरवणार आहे की आमच्या तोंडावर सतरा रुपयाच्या नावानं सन्मान म्हणून कुणी पैसे फेकले तो ग्रामीण महाराष्ट्र ठरवणार आहे की आमची महागाई किती वाढली आणि तो ग्रामीण महाराष्ट्र ठरवणार आहे की आमच्या तोंडाला कशी पानं पुसली गेली हे तो त्या पाच मिनिटात योग्य निर्णय घेईल त्यामुळे त्याच्या मनात अजिबात संभ्रम नाही एक प्रश्न आता जो तुम्ही भोयटेंनी सांगितला त्यानुसार चित्रपटाच्या अनुषंगाने चित्रपट हे स्वतःमध्ये एक राजकारण आहे आणि आता गेल्या काही वर्षांमध्ये शिवछत्रपती शिव शिवशंभू यांच्याबद्दलचे फिल्म्स येत आहेत आणि एक काही दोन असे खेमे तयार झालेले आहेत त्यांचे सलग चित्रपट येत आहेत एकदा मागच्या वेळी तुमच्याकडनंच ऐकलं होतं जाता जाताची टिप्पणी की सध्याच्या काही चित्रपटात शिवाजी महाराज घोड्यावर बसलेलेच दिसले नाहीत आणि ते तुमच्या आग्र्यावरच्या फिल्ममध्ये त्या निमित्तानं बघायला मिळाले सो तो एक मुद्दा मला विचारायचं आहे असं की एक काळ होता की छत्रपती संभाजी महाराजांचं एक चुकीचं विपर्यस्त चित्रण इतिहासामध्ये होतं त्यामुळे चित्रपटामध्ये किंवा कादंबऱ्यांमध्ये तसं लेखन होतं आज तशी कोणाची हिंमत नाहीये पण आज म्हणजे संभाजी महाराज म्हणजे जबडाफाड म्हणजे आपला म्हणजे वाघाचा जबडाफाड जो वाघ सह्याद्रीमध्ये होता कधी याची माहिती नाही आहे मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे बुधभूषण लिहिणारे संभाजी महाराज का आपला दरवेळी वाघाचा जबडा वाघाचा जबडा दाखवत बसणे याच्यामध्ये काही पॉलिटिक्स आहे का काही वेगळी प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न होतोय का तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं चित्रपटातलं पोट्रेंग याकडे आपण स्वतः दोन्ही भूमिका साकारलेल्या आहेत तुम्ही इव्हॅल्युएट कसं कराल या ले ले, बा यामधली एक फार महत्वाची गोष्ट हा फार सुंदर प्रश्न आहे त्यामध्ये एक गरजेची गोष्ट अशी जेव्हा तुम्ही आपले रोल मॉडेल्स किंवा आपले राष्ट्रपुरुषांचं चित्रीकरण करता आजकाल एक या चित्रीकरणाला एक चष्मा लावण्याचं प्रमाण फार जास्त वाढलेलं आहे त्यामुळे या चित्रीकरणाला अनेकदा कल्चरल नॅरेटिव्ह सेट करण्याचा चष्मा लावला आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे पण जेव्हा या कलाकृती होतात त्या कलाकृती करताना यातून समाजाला नेमकी काय प्रेरणा मिळते हे पाहणं तितकंच आवश्यक आहे दुर्दैवानं जे काही सिनेमे येतात आजकाल मी सिनेमा पाहायच्या म्हणजे पाहायच्या आधी सिनेमाच्या निर्मात्यांची आणि फायनान्सरची यादी पाहतो हे फार जबाबदार विधान आहे मी सिनेमा पाहण्याआधी सिनेमाच्या निर्मात्यांची फायनान्सरची यादी पाहतो त्यानंतर सिनेमा कुठल्या अँगलने दाखवलाय याची अनेकदा कल्पना येते पण हे होऊ नये असे असे कोणाचे प्रपोजल आले तर नाकारता तुम्ही की आम्हाला असे संभाजी दाखवायचे आम्हाला असे छत्रपती महाराज शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज दाखवायचे हो नाकारून झालाय ऑलरेडी ऑलरेडी नाकारून झालं आहे मला असं सा, सा सांगण्यात आलं होतं हे सगळं तुम्हाला मिळेल आणि हे सगळे सिनेमे तुम्हाला करायचे आहेत आणि हे सगळे सिनेमे करत असताना आम्हाला हवा त्या पद्धतीचा इतिहास तुम्ही मांडायला हवा तिथे मी हात जोडले आणि सांगितलं महाराजांच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज होत नाही अमोलजी खरं तर वेळ संपला आहे पण आत्ताच तुम्ही जे म्हणालात असं आहे सध्या की काही मंडळी पुढे येतात आहे चित्रपटासारख्या कलाकृतीचा मी त्याला गैरवापर असा सर्वस्पष्ट शब्द वापरतो तो, तो गैरवापर करत प्रेक्षकांच्या मनात सामान्य माणसांच्या मनात स्वतःचा अजेंडा कोंबण्याचा प्रयत्न करतात आहे का सर मी याला पूर्णपणे गैरवापर म्हणणार नाही पण याला हे समजून घेणं म्हणतो आणि यामध्ये हे कबूल करावं लागेल की भारतीय जनता पक्षाचं यामध्ये एक चांगला हातखंड आहे आणि हे मी गैरवापर अजिबात म्हणत नाही मी फार जबाबदारीने त्रयस्थपणे म्हणतो स्वच्छ भारत अभियान येणार असतं आणि त्यावेळी टॉयलेट एक प्रेमकथासारखा सिनेमा येतो जेव्हा पुलवामा सारखा ही गोष्ट घडते निवडणुकीच्या बरोबर कालावधी बघून उरीसारखा सिनेमा येतो पॅडमान सारखा सिनेमा येतो हा केवळ योगायोग नसतो पण हे माध्यम तितक्या प्रभावीपणे समजून घेण्याची ही नक्कीच एक ताकद असते हा नक्कीच ज्याला आपण गैरवापर म्हणतो या पद्धतीनं काही सिनेमे येतात जे इग्नोर सुद्धा होतात ज्यामध्ये आकारण काही टीका केलेली असते आकारण काही गोष्टी या निगेटिव्हली दाखवण्याचा प्रयत्न झालेला असतो हे विवेक विवेकबुद्धीनं आपण टाळणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर प्रेक्षकांना सुद्धा या सजगपणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत याचाही विचार होणं गरजेचं आहे आणि जिथे योजनेचा प्रचार किंवा योजनेचा प्रसार एखाद्या गोष्टीतून होत असेल तर त्याला चांगलं म्हणणं सुद्धा महत्वाचं आहे नक्कीच म्हणजे चांगलं म्हणावंच लागेल पण हे होत असताना यामध्ये इतिहास संस्कृती आणि राष्ट्रपुरुष यांचा चुकीचा नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न होऊ नये याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे कारण राजकारण होत राहील निवडणुका येतील जातील ही जी तत्व आहेत ही मूल्य आहेत ही जर आपण गमावून बसलो आणि याला जर आपण वेगळ्या रंगात रंगवलं तर समाज म्हणून आपण आपलं सगळ्यात मोठं नुकसान करू जसं होतंय तसंच तसं अनेकदा होताना दिसत ते आपण टाळलं पाहिजे जाता तर सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हे जे म्हणाले ते खूप महत्वाचं आहे खरोखरच म्हणजे केवळ नेता असल्यामुळे बेधडक बोलणं हे अपवादानच दिसतं कारण राजकारणी तर मगाशी मी म्हटलं तसं लिहून दिलेले डायलॉग असतात अमोलजींचे स्वतःचे होते ते अभिनेते असले तरीसुद्धा कोणत्या स्क्रिप्ट रायटरचे ते डायलॉग नव्हते इतर कोणी स्क्रिप्ट लिहिलं आहे आणि ते वाचलं जात आहे असं तुम्हाला एकदाही वाटलं नसेल कारण त्यांच्या हातात मला कागद दिसत नाही आहे तुम्ही लाईव्ह पाहता ये इथंच थांबतो तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज आवाज जनतेचा Thank <laughs> you.